काही बेपत्ता प्रवाशांचा शोध लागू शकलेला नाहीये. महाडच्या सावित्री पूल दुर्घटनेला आजच्या 10व्या दिवशी शोध कार्य सुरूच होतं, मात्र 10 दिवसांनंतरही अनेकांचे मृतदेह सापडलेले नसल्यामुळे नातेवाईकांची घालमेल आणखीनच वाढली आहे. काही बेपत्ता प्रवासी आता परतण्याच्या आशा पूर्णपणे मावळल्यानं आणि मृतदेह शोधण्यातही अपयश आल्यामुळे अपघात स्थळाजवळ नातेवाईकांनी श्रद्धांजली वाहिली. यावेळी स्थानिक आमदार भरत गोगावले यांच्यासह बेपत्ता व्यक्तींचे नातेवाईक, प्रशासकीय अधिकारी उपस्थित होते. या अपघातातील आतापर्यंत 26 प्रवाशांचे मृतदेह सापडले आहेत, मात्र अजून 15 जण बेपत्ताच आहेत. बेपत्ता व्यक्ती परत येतील या आशेपोटी नातेवाईक अपघात स्थळाजवळ शोधकार्य सुरू असताना ठाण मांडून बसले होते, मात्र 10 दिवसांनंतरही मृतदेह मिळत नसल्यानं नातेवाईकांचा धीर सुटला. काल रात्री जिल्हाधिकारी आणि बेपत्ता व्यक्तींचे नातेवाईक यांच्यात झालेल्या बैठकीनंतर नातेवाईकांनी घरी परतण्याचा निर्णय घेतला. त्यानुसार आज हे सर्व नातेवाईक श्रद्धांजली देऊन घरी परतले. आजचा हा आम्ही श्रद्धांजलीचा कार्यक्रम केला. ज्या स्पॉटला पडलं त्या ठिकाणी फुलं अर्पण केले, हार अर्पण केले की ज्या ईश्वराला ते आम्ही साक्षी ठेवून की त्यांच्या आत्म्याला चर्चन केला, आणि म्हणून आजचा हा त्यांच्या सगळ्यांच्या समोर हा विधी झालेला आहे. आता शोध मोहीम अजून चालू आहे. काल एसटी मिळाली, त्यामध्ये काय दुसरं काय मिळालं नाही आहे. अजून आमचे प्रयत्न चालू आहेत. आमचे नातेवाईक ट्रवेरा गाडीमध्ये असलेले 5 मृतदेह अद्याप आजपर्यंत सापडले नाहीत. आणि आमच्या ह्या धार्मिक ज्या विधी आहेत, जे 12वं 10वं हे करण्यासाठी आम्ही सर्व दुःख मंडळींनी नातेवाईकांनी सर्व एकत्र येऊन आम्ही इथून परतीचं प्रवास करण्याचा आम्ही विचार केला आहे. आजपासून गेले 10 दिवस आमच्या बेवरस नातेवाईकाची वाट पाहत होतो, परंतु काल एसटी सापडली, त्याच्यामध्ये काही सापडलेलं नाही. आणि 26 मृतदेह सापडले, परंतु जे काही 15 मृतदेह राहिले होते त्यातील एकही गोडी कालपर्यंत हाताशी लागलेली नाही. त्यामुळे आज आम्ही आमच्या धार्मिक विधीच्या हिशोबाने घरी परतीच्या प्रवासाला निघालो. याच संदर्भात आपण अधिक माहिती घेऊया. आमचे प्रतिनिधी प्रणव पोळेकर यांच्याकडून. प्रणव, आज या दुर्घटनेला 10 दिवस पूर्ण झालेले आहेत, अजूनही शोधकार्य सुरूच आहे, नातेवाईकही आता श्रद्धांजली देऊन घरी परतलेले आहेत, सध्या काय स्थिती आहे? अनुपमा, दुर्घटना 2 तारखेला घडली आणि आज 12 तारीख आहे. मात्र 10 दिवसांचा काळ जो आहे तो झालेला ह्या सगळ्या घटनेला. आणि एकूणच परिस्थिती बघता अजूनही जे 15 प्रवासी आहेत किंवा जे 15 या ह्याच्यामध्ये बुडालेले आहेत त्यांचे नातेवाईक या ठिकाणी गेल्या 10 दिवसांपासून ठाण मांडून होते. आपल्या नातेवाईक मिळतील या आशेने, मात्र हे सगळं जे बघता सगळ्या मोहीम सगळ्या ज्या आहेत ते शोध झाले आहेत, मात्र 26च्यावरती एकही आकडा अजून वाढलेला नाही. त्यामुळे आता नातेवाईकांनी काल एक प्रशासनाबरोबर बैठक झाली, जिल्हाधिकारी शीतल उगले त्याचबरोबर महाडचे आमदार भरत गोगावले आणि जे सगळे नातेवाईक होते त्यांची एक काल संध्याकाळी बैठक झाली. आणि बैठकीमध्ये असा निर्णय घेण्यात आला की प्रशासनामार्फत लवकरात लवकर जी काही मदत शासनातर्फे दिली जाणार आहे ती पोच केली जाईल, आणि त्याचबरोबर लवकरात 2 महिन्याच्या आतमध्येच हे जे आत्तापर्यंत गायब आहेत त्यांचे मृत सर्टिफिकेट जे डेथ सर्टिफिकेट आहे ते तुम्हाला पोच केले जाते. त्यानंतरच बाकीचे प्रशासनानं राज्य सरकारकडनं जी मदत मिळणार आहे ती पोच केली जाईल. आणि त्यानंतर आज सकाळी या ठिकाणी सावित्रीच्या नदी किनारी एक श्रद्धांजलीचा कार्यक्रम प्रशासनाच्या वतीनं ठेवण्यात आला होता. आणि हा श्रद्धांजलीचा कार्यक्रम झाल्यानंतर इथले नातेवाईक जे गेल्या 10 दिवसांपासून ठाण मांडून होते, आपले जे प्रवासी आहेत किंवा जे तवेरामधले असतील, एसटीमधले जे प्रवासी गायब झालेत किंवा जे नदीपात्रामध्ये बुडालेत त्यांचे कुठेतरी मिळतील आशेने थांबले होते. मात्र आज जड अंतकरणानं ह्यानी जे नातेवाईक थांबले होते त्यांनी आज महाड सोडलंय आणि आपल्या परतीच्या प्रवासाला त्यांनी सुरुवात केली. काही मुंबईला गेलेत, काही कोकणामध्ये आलेले आहेत. कारण हा सगळा बघता 10 दिवसांचा काळ बघता या ठिकाणी आता त्यांना जे 10 दिवसांचं कार्य आहे किंवा 12 दिवसांचं कार्य आहे ते करायचं, आणि त्यासाठी हा प्रशासनानं घेतलेला निर्णय आहे. जर काही माहिती मिळाली, जर काही कुठे डेड बॉडी मिळाली तर प्रशासनाकडनं कळवण्यात येईल असंही आश्वासन प्रशासनानं काल दिलं आहे. त्यामुळे आज नातेवाईकांनी या ठिकाणी जो आहे तो महाडचा जे सावित्री नदीचा जो किनारा आहे तो आज सोडलेला आहे आणि जड अंतकरणाने नातेवाईक जे आहेत ते परत आलेले आहेत. झी 24 तास रहा एक पाऊल पुढे.